अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि गीताबाई दत्तात्रय महाजन कला श्री केशरीमल राजमल नवलखा वाणिज्य व मनोहर शेठ धारीवाल विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग आणि युवती सभेच्या संयुक्त विद्यमाने मिशन साहसी अभियानाअंतर्गत 5 दिवसीय कराटे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते। सदर कराटे प्रशिक्षण 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आले, तर 25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता शिबिराचा समारोप करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापक परिषद सदस्य कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव दीपक पाटील हे होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर AR पाटील होते। युवती सभेच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मनीषा चौधरी, प्राध्यापक डॉक्टर अरविंद राऊत, विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर AR पाटील, प्राध्यापक प्रमिला महाजन, धीरज शर्मा, प्राध्यापक डॉक्टर विजयेंद्र पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक उज्ज्वला गावित, विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक प्रज्ञा साठे, प्राध्यापक मनोज चौधरी, प्राध्यापक वर्षा मानवटकर या उपस्थित होत्या। सर म्हणाले की मी इतक्या दुरून येतोय तर तुम्ही त्याची काहीतरी प्रॅक्टिस करावी। सर, मी सांगते की आम्ही रोज याची किमान अर्धा तास तरी प्रॅक्टिस करू, आणि कराटे शिकवण्याचा कालावधी खूपच कमी होता, त्यामुळे सरांनी या कमी कालावधीत जास्तीत जास्त कसं सांगता येईल आणि कसं प्रशिक्षण छान देता येईल याचा पुरेपूर प्रयत्न केला। कोणी कसाही वार केला, कशानेही वार केला, त्याचा सामना कसा करायचा आणि समोरच्याला करारा जवाब कसा द्यायचा हे सरांनी छान शिकवलं। कराटे शिकण्याचा एक नवीन उत्साह आम्हाला सरांनी निर्माण करून दिला। सर, मी तुम्हाला विनंती करते की या कार्यक्रम हा जो आपला 5 दिवसाचा कार्यक्रम होता ना, तर याच्यानंतर तुम्ही थोडा मोठ्या कालावधीचा कार्यक्रम घ्यायचा आणि याच्यापेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी त्यात सहभागी हो आणि शर्मा सरांनाच प्रशिक्षण देण्यासाठी पुन्हा एकदा प्राचार्य माननीय AR पाटील सर आणि प्राध्यापिका प्राध्यापक यांच्या वतीने हा कार्यक्रम खूप छान रीत्या यशस्वी झाला, एवढे बोलते आणि थांबते। उपस्थित मान्यवर यांना माझा सादर प्रणाम। सर्वप्रथम डॉक्टर AR पाटील सर, आपले लाडके प्राचार्य, प्राध्यापिका महाजन मॅडम, प्राध्यापिका गावित मॅडम आणि मनीषा चौधरी मॅडम यांना मनापासून धन्यवाद। त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, 5 दिवस शिबिर दिला। थँक्यू सो मच मॅम। धरती केती अंबर केता सबकी सबका यही तराना है, धरती केती अंबर केता सबका यही तराना है, गुरु आपके होने से तो रोशन हुआ जमाना है। रोशन आपला शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास करण्यासाठी आपले प्राध्यापक आपले टीचर सर्व नेहमी तडफडत असतात की नाही माझा विद्यार्थी पुढे गेला पाहिजे। असं म्हणतात ना की हिऱ्याची हिरे की परख जोहरी को होती है। सर, आसपासचे सर्व हिरे गोळा करून इथे आणण्याचा प्रयत्न करतात। थँक्यू सर। आणि जेव्हा शिबिर सुरू झालं मी समजणाऱ्या व्यक्तीला आम्ही सांगू शकू की आम्ही किती पाण्यात आहे। मंजिल मिलेगी भटककर ही सही, मंजिल मिलेगी भटककर ही सही, गुमराह तो वो है जो कभी घर से ही ना निकले। आजची स्त्री डॉक्टर टीचर IAS IPS बनत आहे, मात्र कुठेतरी घरेलू हिंसा बाहेर कोणी नाव घेतं काहीतरी अत्याचार मुलींवर अजूनही होतोय हे सरांनी समजून घेतलं आणि त्यांना प्रतिउत्तर देण्याची शक्ती आमच्यामध्ये निर्माण केली। थँक्यू सर। तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेकणे बसावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे। सर आले त्यावेळी त्यांचं स्वागत एक सुंदरशी कडी देऊन करण्यात आलं आणि मॅडम म्हणाल्या होत्या की त्याचं एक दिवस फूल नक्की होणार आहे आणि फूल नक्की झालंय आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत। आणि सोचा न था यह सफर इतना खूबसूरत होगा, सोचा न था सफर इतना खूबसूरत होगा, न चाहते हुए भी हमें अलविदा कहना होगा। माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली। सर, असं
संपत्ति का यह पावन मंदिर, सरस्वती का यह पावन मंदिर, यह संपत्ति हमारी है, हम में से हर बालक इसका रक्षक और पुजारी है, रक्षक और पुजारी है। और मैं आज गर्व से कह सकती हूँ कि हम रक्षक भी बन गए, मतलब सब कुछ कर रहे थे पर हमारे प्रिंसिपल की वजह से लाते ही रहते, कभी यूथ फेस्टिवल, फिर कॉम्पिटिशन, हमें हर तरीके से वो तैयार कर रहे एक माँ की तरह। तो मैं यही कहना चाहती हूँ कि जैसे मैम ने बोला कि यहाँ पे इतनी सारी लड़कियों को मतलब जमाना, उनको 5 दिन के लिए प्रशिक्षण देना, वो आएंगे या ना आएंगे ऐसी शंका थी। तो कई बार लोग भी हमें बोले कि आप 5 दिन में क्या कर लोगे, क्या कर लोगे, पर मैंने जो बोला कि कुछ रीत जगत की ऐसी है कि कुछ रीत जगत की ऐसी है कि हर सुबह की शाम हुई, कुछ रीत जगत की ऐसी है कि हर सुबह की शाम हुई, तो कौन है, तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई, फिर क्यों जगत की बातों से भीग गए तेरे नैना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का तो काम ही है ना कहना। जब आंखों में अरमान लिया, यहाँ पे आना था ना, तो जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, फिर मुश्किल क्या और आसान क्या, ठान लिया तो ठान लिया। और हमने एक 5 दिन का शिविर अच्छी तरीके से निभाया और सर ने भी हमें बहुत अच्छी तरीके से प्रशिक्षण दिया, इसके लिए 2 लाइन जरूर कहूँगी और ध्यान से सुनना क्योंकि मैंने लिखी और बहुत कम टाइम है। कांच के टुकड़े थे हम हीरा आपने बनाया, कांच के टुकड़े थे हम हीरा आपने बनाया, कराटे सिखा के हमें जीना, जीवन जीना आपने सिखाया, जीवन जीना। अंत में बस मैं यही कहूंगी कि जीना जिनका सार है, जीना जिनका सार है, जिनके उच्च विचार है, जीना जिनका सार है, जिनके उच्च विचार है, इन्हीं महापुरुषों के ऊपर ही तो, इन्हीं महापुरुषों के ऊपर ही तो टिका हुआ संसार है, टिका हुआ संसार। सड़क कितनी भी अच्छी हो धूल आ ही जाती है, सड़क कितनी भी अच्छी हो धूल आ ही जाती है, व्यक्ति कितना भी अच्छा हो धूल हो ही जाती है। तो हमसे हम सबसे कोई भूल सर ज्यांनी आपल्याला प्रशिक्षण दिलं असे आपले शर्मा सर, विजेंद्र पाटील सर, मनीषा मॅडम, उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद, चौधरी सर आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिणींनो, विद्यापीठाच्या या साहसी मिशन साहसी अभियान हा कार्यक्रम ठरवताना एक विचार होता, तो विचार प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे हाच त्या कार्यक्रमामागचा उद्देश होता। कोणताही कार्यक्रम विद्यापीठ जेव्हा ठरवतं तर तो कार्यक्रम ठरवताना जी मागणी आलेली असते विद्यापीठा क्षेत्रात काम करणारे सर्व प्राध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी यांच्या प्रत्येकासाठी काहीतरी कार्यक्रम हा वर्षभरात राबवला गेला पाहिजे हाच विद्यापीठाचा एक स्वच्छ आणि प्रामाणिक हेतू असतो। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून विद्यार्थींचा सर्वांगीण विकास कसा होईल हा सर्वांचा आपला उद्देश असतो। आज या महाविद्यालयाच्या रांगणामध्ये जो 5 दिवस कार्यक्रम चालला तो कार्यक्रमातले आपले मनोगत ऐकून पडवण्यापूर्वी प्राचार्य साहेबांनी कॅबिनमध्ये आपण जे मनोगत सांगितले त्याहीपेक्षा एक वेगळे मनोगत सांगितले, हाच विद्यापीठाचा उद्देश होता आणि हा सर्व आपल्या कार्यक्रमाचा जो हेतू होता तो सफल झाला असं मला या ठिकाणी विद्यापीठाच्या वतीने आवर्जून सांगावं असं वाटतं। फक्त या विद्यार्थिनींचे मनोगत ऐकून फार बरं वाटलं की आमची जी पिढी होती ती सुटली, ती याच्यासाठी सुटली, सांगितलं किंवा घरी आणि बाहेर जर काही झालं तर आता तुम्हीच त्यांना। व्यासपीठावर उपस्थित उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील सर, डॉक्टर मनीषा चौधरी, डॉक्टर राऊ सर, डॉक्टर विजेंद्र पाटील आणि सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ज्या कार्यक्रमाचं आपल्याला जे अनुदान मिळालेलं आहे, कदाचित तुम्हाला माहीत नसेल ते अनुदान कोणामुळे मिळालं आहे, त्या कार्यक्रम जे अनुदान आपल्याला मिळाले 15,000 रुपये एका कार्यक्रमाला 15,000 रुपये सर, त्यातल्या आम्हाला 50% आवाम म्हणून आलेली आहे। स्वतः
प्रस्ताव मांडून ते आपल्यासाठी स्पेशल केस म्हणून सर्व लोकांना, कारण काही गोष्टी फक्त अशा असायच्या विद्यापीठामध्ये तिथल्या प्रांगणातल्या लोकांना, डिपार्टमेंटच्या लोकांना ते मिळत होत्या, त्या त्यांनी त्याचा हक्काने मांडून आपल्या सर्व कॉलेजसाठी ओपन केलं आहे. मी त्यांचं आपल्या महाविद्यालयाच्या वतीने आणि सर्व पर्यावरणाच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. हा कार्यक्रम आपल्याला वाढवून घ्यायचा आहे किंवा मोठ्या संख्येने घ्यायचा आहे, तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका. आपण एक दोन दिवसामध्ये पत्र टाईप करून सरांच्या हातीच बायपोस्ट करून देऊ आणि ते मिनिमम 100 लोकांची तरी परमिशन देतील आपल्याला, याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. आणि पुढची गोष्ट पण सांगतो तुम्हाला, हा कार्यक्रम 100 साठी आपण करणार आहोतच, पण आपण एक कोर्स हा 3 महिन्याचा सर आम्ही असं ठरवला आहे की हा कंटिन्यू, आपल्याला ट्रेनरची गरज नाही, आपल्याकडे एक ट्रेनर परमनंट ट्रेनर आपल्याला मिळाला आहे शर्मा सर, आणि आपण त्यांना नेहमी आता आम्हाला ज्यावेळेस गरज भासेल सर तुम्हाला आम्ही नेहमी बोलून घ्यायचो. आणि आमच्या मुलींना आज गरज आहे, आपल्याला काळाची गरज आहे, कारण पेपरमध्ये आपण बऱ्याचदा बघतो बातमी वाचताना आपली इच्छा असं वाटतं की पेपर बंद करून टाकावा. नवीन नवीन बातम्या एकदम असं मन विषण होईल अशा बातम्या आपण ऐकतो आणि कॉलेजचं वातावरण तसं झालेलं आहे. आपण आपल्या कॉलेजचं मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, 90% सर आम्ही त्यावेळी सक्सेस झालेलो आहोत. म्हणजे बाहेरचे जे ट्रबल शूटर जे इलेमेंट्स होते ते आम्ही 100% क्युअर करायचा प्रयत्न केला, पण 90% आम्ही त्यात यशस्वी झालेलो आहोत आणि पुढच्या टर्ममध्ये तर आम्ही 100% करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात घाबरायचं कारण नाही आणि तुम्ही ट्रेनिंग पण घेतलेलं आहे. आता आम्ही ट्रेनर आपण एक आणि सर आहेत आणि तुम्ही बाकीच्यांना घरी ट्रेन करायचं, फक्त तो प्रयोग आपल्या घरच्या लोकांना करू नका, गरज करा, म्हणजे इमर्जन्सी असेल तरच करा, असं आपल्याला ती गरज आहे आपल्याला. आणि सर पुढे पण हा मी 5 दिवस कम्प्लीट कोर्स घेतलेला आहे, तसंच एक अग्निवीर म्हणून आहे आपला भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण, तर तो कार्यक्रम आपण मुलींसाठी आणि मुलांसाठी घेणार आहोत 10 मार्च ते 15 मार्च. त्याच्यामध्ये तुम्ही जितके शक्य होतील सर्वांना आपण पार्टिसिपेट करणार आहोतच. आणि आपल्याला सर हे कार्यक्रम घेतल्यामुळे कसं होऊन जातं, आपण थेअरी नेहमी शिकतो सर, आपले विद्यार्थी तुम्हाला कदाचित माहीत नसेल आणि विद्यापीठाचं बजेट जे असतं 5 वर्षाचं करोडोचं बजेट असतं, ते बजेट त्यांनी 5 वेळेस आपल्या विद्यापीठ सादर केलेलं आहे. म्हणजे जरी आपल्याला जामनेरचे असले म्हणजे आपल्याला आपले लोकल माणसाला आपल्याला किंमत नसते, पण तुम्ही एकदा विद्यापीठात गेल्यानंतर तुमची त्यांच्याशी बोलण्याची हिंमत होत नाही. आमची सुद्धा बरं मी पण होतो बोलायचं का नाही बोलायचं, कारण आपली माणसं आपल्या घरी ठीक आहे पण त्यांच्या पोस्टवर गेल्यानंतर आपल्याला कळतं त्यांची पोस्ट काय आहे. खूप मोठ्या मनाची माणसं आहोत, नाही तर आपण मागे पण म्हटल्यासारखी आपल्याला श्रीमंत माणसं खूप भेटतात, मनाने श्रीमंत भेटत नाही. आणि मनाने श्रीमंत असतील पैशाने श्रीमंत असतील ते मनाने असतील असं पण होत नाही, पण मनाने आणि पैशाने श्रीमंत माणसं आपल्यासारखी आम्हाला मिळाले, त्याच्यामुळे जो मला आनंद मिळतो आणि जो जोश मला मिळतो ना कार्यक्रमामध्ये त्या जोशचं प्रेरणा स्रोत सर आपण आहात आणि तुम्ही असल्यामुळे सर्वांना मी शुभेच्छा देतो. सर्व पोरांनी एकदम तुमचं मनोगत मी ऐकलं, मी 2-3 वेळेस व्हिजिट पण दिली, नाश्ता पण घेतला मी, का मी बहुतेक काय करतो कचोरी समोसे खात नाही, पण मला थोडासा घासाचा त्रास होतो म्हणून मी बंद केलंय, पण मॅडमचा आग्रह असल्यामुळे दररोज मला फोन करायचा तुम्ही याच सर कार्यक्रमाला नाश्ता घ्यायला, नाश्ता पण खाल्ला नाश्ता पण विद्यार्थी कल्याण विभाग चे प्रमुख डॉक्टर अरविंद राऊत सर, युटी सभा प्रमुख मनीषा चौधरी आणि समितीच्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, आणि विशेष म्हणजे माझा लाडका तुमचा प्रशिक्षक माझा विद्यार्थी धीरज शर्मा, सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे, सगळ्यांची मनोगत इथे संपन्न झालेली आहे, वार्ताहर आपली बातमी घेतात आहेत. करोना काळानंतर जी कार्यक्रमांची सुरुवात झाली ती खरं आपल्या लाडक्या प्राचार्य डॉक्टर ए आर पाटील सर यांचं आम्हा सगळ्या प्राध्यापकांना पाठबळ मिळालं आणि त्या पाठबळातून हे नवीन नवीन कार्यक्रम कसे घेता येतील ही सगळ्यांना स्फूर्ती मिळाली. प्राचार्यांच्या पॉकेटमध्ये या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.